पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सावंतवाडी तालुक्यातील गेळेवासियांच्या जमिनीच्या प्रश्नावर स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्या 14 ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेळे प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे. मात्र आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबारामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना गेळेवासियांचा प्रश्न मार्गी लावला आहे, त्याच प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावली आहे अशी खोचक प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय म्हणाले आहेत ते पाहूया. नक्की फायदा होईल. पानात मला सांगतायत आयुक्त साहेब, आपले कलेक्टर साहेब, थोडस उद्या मला उद्या त्यांना सीएम साहेबांकडे त्यांना जायचं आहे, त्यामुळे त्यांना सीएम साहेबांकडे आपण सर्वांच्या शेवटी सीएम आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर एखाद्या बैठकीला जर बोलवलं तर त्या बैठकीला जाणं हे सगळं नक्की अपेक्षित असतं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने त्यांना मी उद्याची जी आहे ना उद्या जाण्यासाठी परवानगी देतोय. परंतु त्यांच्या वतीने ॲडिशनल कलेक्टर हे या संदर्भामध्ये नक्की हे या ठिकाणी राहतील. परंतु विषय समजून घेणं फार गरजेचं आहे, त्यांना कोणत्या विषयासाठी जायचं आहे. तर जो विषय मार्गी लागलाय त्या विषयासाठी एक बैठक लागलेली आहे, त्या विषयाची बैठक लागली. हे काही दिवसाअगोदर या संदर्भातली बरीच चर्चा झाली, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा झाली आहे. त्या संदर्भामध्ये नगर विकास खात्याने किंवा तिथल्या असणाऱ्या महसूल खात्याने त्या संदर्भातले डायरेक्शन दिलेत. कलेक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये न्यायाची भूमिका ठेवून त्यामध्ये काम पुढे नेण्यासाठी प्रांतांना सांगितलेलं आहे आणि ते सगळे सगळं करतायत. त्यामुळे आज म्हणजे यांचा रिपोर्ट सुद्धा जाणार आहे, त्यामुळे त्यांचं खरंच अभिनंदन करायला हवं की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला गेहेचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्हली जे त्यांनी करायला हवं होतं ते पॉझिटिव्हली त्यांनी केलेलं आहे. फक्त आता उद्या त्या घोषणा अशी आहे की कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये होणं अपेक्षित आहे, त्यामुळे त्या घोषणेसाठी जात आहेत. आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं मला वाटतं, त्यामुळे त्यांना उद्या जाण्याची आपण परवानगी देऊया. परंतु एक गोष्ट लक्षात घेत आहेत ना, ह्या प्रश्नांची उकल होणं हे गरजेचंच असतं आणि म्हणूनच आपण हे सगळे सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना शुभेच्छा आम्हा सर्वांकडून आणि गेळेवासियांकडून सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. परंतु एक गोष्ट फार महत्वाची काय, तर आपण याची प्रसिद्धी सावंतवाडी मतदारसंघांमधले असणारे जे प्रलंबित प्रश्न असू शकतात त्यांची प्रसिद्धी अशीच करा की उद्या आज 750 बरोबर ना, तर उद्या थोडस येईल असं बघा, म्हणजे काय होईल की थोडस लोकांना न्याय मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा पत्रकारितेच्या मूळ भूमिकेमध्ये आपण आल्यामुळे हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेच्या विषयाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचं काम हे आपण केलं. म्हणून या जिल्ह्याचा अपघात आणि का होईना पालकमंत्री असल्यामुळे मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं आपल्याला जाहीर केलं. धन्यवाद. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला.